खबर है महाराष्ट्र के पुणे शहर की, जहां के इंदापुर इलाके में हुए सनसनीखेज हत्याकांड मामले में पुलिस को बड़ी कामयाबी हाथ लगी है। आपको बता दें कि 16 मार्च के दिन एक होटल के अंदर अविनाश धनवे नाम के युवक की गोली मारकर हत्या कर दी गई थी। इस हत्याकांड का सीसीटीवी फुटेज भी सामने आया था, जिसमें देखा गया था कि 8 से 10 लोग होटल के अंदर दाखिल होते हैं और पहले तो वे अविनाश को गोली मारते हैं, फिर धारदार हथियार से उस पर हमला करते हैं, जिसके चलते की मौके पर ही मौत हो जाती है। पुलिस ने मामले में कार्रवाई करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जबकि 4 आरोपी अभी भी फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश जारी है। मृतक अविनाश धनवे सोलापुर से पंडरपुर के लिए जा रहा था और रास्ते में वे खाना खाने के लिए होटल में रुका था। आरोपी मृतक का पीछा काफी दूर से कर रहे थे। पुलिस के मुताबिक पुरानी रंजिश के चलते हत्या की वारदात को अंजाम दिया गया है। मृतक अविनाश भी अपराधी के पृष्ठभूमि वाला है, उसके खिलाफ भी माकोका के तहत कई मामले दर्ज हैं। वही आरोपियों के खिलाफ भी हत्या जैसे गंभीर अपराध के मामले पहले से ही दर्ज है। मृतक अविनाश पिछले महीने ही जेल से छूटकर बाहर आया था। फिलहाल पुलिस मामले की जाँच कर रही है। 16 मार्चला संध्याकाळी 8 ते 8:15 सुमारास इंदापूर इथल्या हॉटेल जगदंब या हॉटेलमध्ये 4 लोक जेवायला गेले असताना त्यांच्यावर पिस्टल्स आणि कोयत्याने हल्ला झाला होता। त्यामध्ये एक आरोपी अविनाश बाळू धनवे ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यामध्ये आम्ही 24 तासाच्या आतमध्ये ह्या हल्ल्यामध्ये सामील असलेले जे 4 आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेलं आहे। ह्या हल्ल्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते 8 पैकी 4 आरोपी आम्ही काल रात्री अरेस्ट केलेले आहेत। आमचा जो तपास आहे त्या तपासाप्रमाणे मयत व्यक्ती हा आळंदीहून निघून हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ह्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला होता। आरोपीने जे आहे त्याचा आळंदीपासूनच पाठलाग करायला सुरुवात केली होती आणि हा आरोपी जो मयत आहे, जो जेवायला रात्री 8 सुमारास त्या हॉटेलला थांबला असता त्याच्यावर यांनी हल्ला केलेला आहे। ह्यातले जे आरोपी आहेत आणि हा स्वतः मयत आहे, हा सुद्धा मोकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारीला त्याचा जामीन झाला होता आणि तो जामिनावर मुक्त होता। आणि जे ज्यांनी याच्यावर हल्ला केला आहे, जे हल्लेखोर आहेत त्यांचासुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, ते पण मर्डर, डबल मर्डर, मोका अशा सगळ्या गुन्ह्यातले ते आरोपी आहेत। या जे दोन्ही हे जे ग्रुप्स आहेत ह्यांच्यामध्ये आपापसातल्या स्पर्धेतनं आणि चढावडीतनं हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे, परंतु जोपर्यंत माझा तपास कंप्लीट होत नाही तर मी तोपर्यंत निश्चितपणे ह्याच्यावर भाष्य करू शकणार नाही।